वारंवार विरोधक सांगत होते सुप्रिया सुळेसुद्धा संसदेमध्ये गर्जना फोडत होत्या ईडी कारवाई करते कारवाई करणाऱ्यांमध्ये फक्त विरोधकच कसे कारवाई होणार आहे हे सत्ताधाऱ्यांना माहिती होतं कसं असं अनेक प्रश्नांनी ईडीला घेरलं होतं आणि ईडीसोबत भाजपावर सुद्धा प्रश्नावर प्रश्न निर्माण केले गेले होते पण उत्तर देणार कोणी नव्हतं शेवटी कोर्टानं ते एक निरीक्षण नोंदवलं आणि सगळं काही जितकं का पेरलं होतं भाजपनं तेवढं सगळं मातीच मिळालं नेमकी घडलंय काय ते, ते समजून घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाने ईडीची मागणी स्वीकारण्यास नकार देताना जामिनाला स्थगिती देण्यास नकार दर्शवला आणि त्याच क्षणी संजय राऊत यांना जामीन मिळाला आणि ते बाहेर पडले पण हे सगळं घडत असताना शिवसेनेची मुलूक मैदानी तोप ठाकरेंचा आवाज तसेच सेनेचे से फायर ब्रँड नेते संजय राऊत यांना शंभर दिवसानंतर कोर्टानं जामीन मंजूर केला पण जामिनाविरोधात ईडीने पुन्हा हायकोर्टात अपील केलं यावेळी मुंबई हायकोर्टानं ईडीला चांगलं झापलं संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे संजय राऊतांना कोणतंही कारण नसताना अटक केली त्यांना शंभर दिवस जेलमध्ये ठेवलं या प्रकरणी पीएमएलए कोर्टात अनेक सुनावणी पार पडल्या दोन्ही बाजूंच्या अनेक युक्तिवादानंतर पीएमएलए कोर्टानं राऊतांना जामीन मंजूर केला त्यामुळे तुमच्या लागोलाग अपील करण्यानं आम्ही काही क्षणात राऊतांचा जामीन फेटाळणार नाही त्यामुळे दोन्ही आरोपींची अटक कायदेशीर होती हे पटवून द्या असं सांगतानाच मुंबई हायकोर्टानं ईडीला जोरदार चपराक लगावली चपराक जरी ईडीला लगावली असली तरी तेवढीच जोराची चपराक ही भाजपाला बसली कारण भाजपाचेच काही नेते असे होते की जे सांगत होते आता संजय राऊत तुम्हाला तुमचा बार बिस्ताना गुंढाळण्याची वेळ आहे आता संजय राऊत यांचा कलम जेलमध्ये चालेल संजय राऊत तुरुंगात जातील आणि संजय राऊतांबाबतीतच नाही तर अनेक विरोधकांबाबतीत भाजपाचेच नेते ईडीचे वकील असल्यासारखे माध्यमांसमोर बोलत होते त्यामुळे एका पाठोपाठ एक हा धक्का बसलेला आहे धक्का मुख्यतः भाजपाला बसला कारण यावेळीचं जे निरीक्षण नोंदवलं आहे ते निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय कोर्टाच्या निर्णयावर कोर्टाच्या प्रश्नावर प्रश्न निर्माण करण्याची ताकद फडणवीस किंवा भाजपामध्ये सुद्धा नाही त्यामुळे संजय राऊत बाहेर येण्याबरोबरच संजय राऊतांना उभ्या महाराष्ट्रात क्लीन चिट ही कोर्टानं दिली आणि फडणवीस असो किंवा भाजप असो यांना तोंड घशी पडण्याची वेळ आली त्यामुळे आता ही चूक आता पुन्हा फडणवीस करतील असं वाटत नाही ईडीच्या धाकानं आता लोक पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करणं असो भाजपामध्ये एंट्री करणं असो पक्ष सोडणं असो अशा गोष्टी आता बंद होतील किंवा भाजपासुद्धा सुद्धा आता ईडीचा फंडा पुन्हा वापरणार नाही ईडीला मध्यस्थी करून एखाद्यावर टार्गेट आपलं ठेवणार नाही असंच कोर्टानं दिलेल्या या निरीक्षणाबाबत वाटतंय कारण संजय राऊतांबाबत जे निरीक्षण नोंदवलं गेलं तेच निरीक्षण जर पुन्हा कोर्टाने इतर कोणत्या व्यक्तीबाबत नोंदवलं तर यामध्ये मात्र भाजप डायरेक्ट फसण्याची शक्यता त्यामुळे आता तुम्हाला काय वाटतं ईडीचा जो फॉर्म्युला भाजपाने पक्ष फुडीसाठी वापरलेला आहे तो फॉर्म्युला टिकू शकेल का जे आरोप केले जातात की ईडी भाजपाच्याच इशाऱ्यानुसार चालते ही गोष्ट खरी आहे का कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र